नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार मित्रांनो. मल्हारच्या आपल्या लोकप्रिय असणाऱ्या हॉबी डुबी डू अर्थात एक तरी छंद असावा हे आपल्या गाजलेल्या संवाद कट्ट्यावर आपण विविध छंदिष्ट महनीय आणि ज्यांनी आपल्या कार्यामुळं अमीट अशी छाप सोडलेली आहे या क्षेत्रात कार्यरत असताना, तर अशा महनीय व्यक्तींना या ठिकाणी कट्ट्यावर बोलवत असतो, त्यांना निमंत्रित करत असतो आणि त्यांना बोलतेही करत असतो आणि जाणून घेत असतो की कशी त्यांची जर्नी आहे, एकूणच प्रवास हा कसा नेमका झालेला आहे. तर तेव्हा आपल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरी एक सांस्कृतिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे आणि ह्या नगरीमधील एक प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र हे ज्यांना चांगल्यापैकी अवगत आहे असे डॉक्टर मुकुंजी करंबेळकर आज आपल्या संवाद कट्ट्याचे प्रमुख अतिथी आहेत आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक उत्तम काम, रचनात्मक स्वरूपाचं काम, पथदर्शी असणारं काम, रंगगंध कलासक्त ज्ञासच्या निमित्तानं आणि त्या माध्यमातनं डॉक्टर करंबेळकर यांनी केलेलं आहे. तर एकूणच आपण जाणून घेणार आहोत हा छंद, ही आवड नाट्यकलेची आणि त्या माध्यमातून एकूणच आजवरचा झालेला प्रवास हा अत्यंत ऊर्जावान असा आहे, प्रेरणादायी आहे. तर डॉक्टर, आमच्या या संवाद कट्ट्यावर मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. धन्यवाद, धन्यवाद. डॉक्टर, मी मगाशी आपली ओळख करून देताना म्हटलं की आपण अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहात आणि 40 वर्ष म्हणजे मोठा कालावधी झाला, हा मोठा प्रवास. होय होय होय, मग काय चार पिढ्या म्हणाल्या. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर एक उत्तम प्रथितयश, चांगल्यापैकी लौकिक प्राप्त असे धन्वंतरी असताना सुद्धा हे नाट्यकलेचं वेड, हा छंद, ही आवड अचानक निर्माण झाले की बालपणापासूनच हे सगळं आहे, काय नेमकं? नाही, लहानपणापासूनच याची आवड होती. बर बर, शाळेमध्ये छोट्या मोठ्या भूमिका, कधी एक पात्री, कधी गाणं, असं होत होतं. ओके ओके. पण विशेषतः इयत्ता 9वीला असताना मी चांदवडला होतो, त्यावेळेला इयत्ता 9वीत असताना मी गाढव राजाची कान गोष्ट नावाची एक एकांकिका बसवली होती. अच्छा. आणि त्यावेळेला वर्गातली मुलं गोळा केली आणि ती तिथे सादर झाली आणि खूप धमाल आली होती. त्यावेळेला अर्थात माझ्या आई वडिलांनी मदत केली होती, त्याच्यामध्ये वेशभूषा असेल, दिग्दर्शन असेल, ते सगळी जबाबदारी वडिलांनी घेतली होती. बर बर. त्यानंतर मी पुढच्या कॉलेजसाठी म्हणजे PD सायन्स, इंटर सायन्ससाठी माझे काका जयराम करंबेळकर आणि काकू लीलाताई करंबेळकर यांच्या घरी म्हणजे डोंबिवलीला राहत होतो आणि डोंबिवलीला नाटकाचं खूपच वातावरण होतं. म्हणजे शन्ना नवरे आमच्याकडे नेहमी यायचे, किंवा राम मुंगी आहेत, दिलीप हे आहेत, दिलीप कुलकर्णी आहेत, इवन अमोल पालेकर आलेले होते, त्यांनी अवध्याचं पहिलं वाचन आमच्याकडे केलं होतं. अशी मोठमोठी मंडळी मला तिथं बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, त्यांची काम करतानाची पद्धत बघायला मिळाली. आणि माझ्या काकू ज्या होत्या त्या जगन्नाथबुवा पुरोहितांच्या शिष्या होत्या, त्यामुळे माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी ही सगळी मंडळी तिथे मला ऐकायला मिळायची. त्यामुळे गाणं, नाटक आणि सगळ्याच प्रकारच्या कलांचं दर्शन काका उत्तम लिहायचे. कथा, नाटक, नंतर कविता, त्याचं लिखाण असायचं. भरपूर पुस्तकांची लायब्ररी आमच्या घरातच होती. वा. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मला ते संस्कार झाले. मग तिथल्या कॉलेजमध्ये मी मद्रासीने केला मराठी वृत्तार आणि एक दोन एकांकिका बसवल्या होत्या. नंतर मेडिकलला मी सेवाग्रामला होतो, MGIMS सेवाग्राम, वर्ध्याला, विदर्भामध्ये. तर तिथेही आमच्या कॉलेजला म्हणजे दरवर्षी एक नाटक गॅदरिंगला आणि एक एकांकिका गणपतीला, हे ठरलेलंच होतं. अच्छा. आणि आम्ही तिथे सुद्धा आळतेकर स्पर्धा असेल किंवा युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा असेल त्याच्यामध्ये आम्ही एकांकिका घेऊन जायचो, बक्षिसं मिळवायचो. मग जेव्हा चाळीसगावला प्रॅक्टिस करायला लागलो त्यावेळेला इथे आठवले बाई होत्या, मराठीच्या प्राध्यापिका होत्या, डॉक्टरेट होत्या, त्या नाटक बसवायच्या आणि मग वेगवेगळ्या नाटकामध्ये सहभाग घेणं असं सुरू झालं. 3-4 नाटकं आम्ही त्यांच्याबरोबर केली असो आणि त्यांनी खूप म्हणजे प्रोत्साहन द्यायच्या त्या. तर एकदा मी त्यांना म्हटलं मी एकांकिका लिहून बघतो, चालेल ना? म्हणजे लिहा लिहा त्याच्यात काय. मग सासूला शिंग टोचली नावाची एक एकांकिका लिहिली. अच्छा. त्याला साताऱ्याच्या अद्वैत रंगभूमीचं लिखाणाचं पारितोषिक मिळालं. ते झाल्यानंतर 91 मी मॅरेज इज अ डील नावाची एकांकिका
वपू काळेंच्या कथेवर आधारित लिहिली आणि त्याला मला नाट्यदर्पणचं पहिलं बक्षीस मिळालं त्या काळात. वा. आणि दुसरं ज्या वेळेला शन्नांच्या याच्यावर लिहायचं होतं, नवीन आज चंद्रभा नावाची एकांकिका लिहिली, त्या एकांकिकेला लागोपाठ तिसरं बक्षीस मिळालं नाट्यदर्पणचं. बरं, मला उत्साह आला, म्हटलं आपण काहीतरी करू शकतो, केलं पाहिजे या फील्डमध्ये. मग आम्ही रंगगंधची सुरुवात केली. वा वा. मी त्या मुद्द्याकडे येतोच आहे, कारण आपला विषयच रंगगंध एक सर्वंकष सांस्कृतिक यात्रा, अत्यंत समर्पक संयुक्तिक असं हे शीर्षक आहे. समग्र पद्धतीनं आपण आणि अतिशय सखोल आणि पुढे पण त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे यातनं ही चळवळ कशी राबवली जाणार आहे आणि खानदेशातून नवशिके जे आहेत, हौशी रंगकर्मी जे आहेत, त्यांना एक वेगळी दृष्टी, वेगळा आयाम या चळवळीला कसा मिळेल, असा सखोल असा विचार पण नक्कीच केलेला आहे. बरं, मग नेमकं साल आठवत आहे कधीपासून रंगगंध हे सगळं, कारण आपण संस्थापक अध्यक्ष आहोत. 1994 सगळ्यात पहिल्यांदा भूकंप झालाच पाहिजे, त्यावेळेला लातूरला मोठा भूकंप झाला होता, तर त्याच्यावरती आम्ही ते एकांकिका लिहिली आणि ती एकांकिका घेऊन आम्ही ह्याला मुंबईला माहीमच्या कर्नाटक हॉलमध्ये ती एकांकिका सादर केली होती स्पर्धेमध्ये. बरं. आणि तेव्हा काय घ्यायचं नाव, रंगगंध असं नाव आमचे मित्र जे आहेत अशोक अडावतकर त्यांनी ते दिलेलं होतं. आणि मग रंगगंध कलासक्ताने आस वगैरे असं त्याचं जे काही पुढे प्रॉपर रजिस्ट्रेशन वगैरे जे केलं ते जरा नंतर 2003 केलं. पण 1994 आम्ही वेगवेगळ्या एकांकिका घेऊन महाराष्ट्रभर फिरायचो. म्हणजे अंकुर केली होती, द फ्लेश केली होती, अशा 5-6 एकांकिका कबडसा होती. आणि ते करत असताना बऱ्याच वेळा मीच त्या एकांकिका लिहायचो आणि त्या आम्ही सादर करायचो. अच्छा अच्छा. आणि मग ज्या वेळेला 2000 साधारणपणे रंगवर्धन नावाची एक व्यवस्था, प्रसाद बनारसे आणि अतुल कुलकर्णी, चांगलं नाव, त्यांनी सोलापूरला घेतली होती. त्यांचं गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट नावाचं नाटक जवळजवळ 25 प्रयोग झाले होते. बरं बरं. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना आवाहन केलं होतं आणि दौंडला स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून प्रसाद बनारसे आले होते. तिथे आम्ही जी एकांकिका ती सादर केली होती ती त्यांना आवडली, तर त्यांनी आवर्जून या म्हणून सांगितलं आणि आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यावर नाट्य चळवळ म्हणजे नेमकं कसं करावं, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, कशा तऱ्हेनं लोकांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करावं हे सगळं तिथं शिकायला मिळालं. आणि मग आम्ही ती रंगगंध कलासक्ताने आज रजिस्टरही केलं आणि चांगल्या तऱ्हेनं ते चालायला लागलं. म्हणजे ॲक्च्युली 2000 विविध तऱ्हेनं वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करायला सुरुवात केली. वा 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 वा. पण आपण अतिशय योग्य पद्धतीने उल्लेख केला मग अशी की ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन आणि टीम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, पण वेळेचं सुद्धा व्यवस्थापन करणं, नियोजन करणं फार गरजेचं आहे. गरजेचं. मग कसं करतात ही सगळी तारेवरची कसरत, कारण आपण आपली प्रॅक्टिससुद्धा उत्तम चाललेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून. बरोबर. पण आवड असेल तर सवड. पण हे एका अर्थाने भास्कराच्या म्हणजे आपल्या लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखंच नाही का? हो हो, खरं आहे ते. म्हणजे त्याच पद्धतीने विचार करायचा झाला तर खिशातलं घालूनच ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे पैसे मिळणे किंवा काही एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघणं हे शक्य नाही. म्हणजे आजही दिवसभर उलट या दिवसात आणखी अवघड झालेलं आहे. खरे 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 खरे. पण एक हौस होती आणि दुसरं एक मला कायम त्याच्यातलं महत्त्वाचं असं वाटतं, एक प्रेक्षक आपला तयार व्हायला पाहिजे नंबर एक, आणि त्यातून त्यांचं जगणं अधिक समृद्ध, अधिक आनंदी, अधिक समाधानी कसं होईल हे पाहायला पाहिजे. दुसरा मुद्दा, जी कॉलेजची मुलं आहेत ती आमच्याकडे यायची आणि त्यांच्यातनं मुलं जी आहेत त्यांचं हे सगळं, म्हणजे संवाद कौशल्य असेल किंवा तुमचं व्यवस्थापन कौशल्य असेल, वेळेचं मॅनेजमेंट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यातून खूप छान तयार झाल्या. आणि आम्ही त्याच्यासाठी म्हणून म्हटलं तर एक नाट्यशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सुरू केला. बरं बरं. आणि त्यामधून आमचे दर वर्षाला, म्हणजे वर्षातनं आम्ही 3 तो कोर्स करायचो सुट्टीच्या काळात, त्याच्यामध्ये 15-20 मुलं दरवर्षी बाहेर पडायचे. साधारण 10-12 आम्ही ते केलं. अतिशय यशस्वीपणे मलाही आठवत आहे आणि वर्तमानपत्रांनी चांगल्यापैकी त्याची दखल पण घेतलेली आहे. खूप छान. बरोबर बरोबर. त्याच्यातलं तुम्हाला सांगायला मला आनंद होईल किंवा कुणाला आश्चर्यही वाटेल. बरं बरं. एक मुलगा डॉक्टर किरण लद्दे, म्हणजे डॉक्टर म्हणजे आता तो त्यांनी डॉक्टरेट केली आहे म्हणून डॉक्टर,
तर त्यांनी नाट्यशास्त्रातली डॉक्टरेट, हां नाट्यशास्त्रातली डॉक्टरेट, वा कारण त्यांनी सुरुवात करताना पहिल्याच बॅचला आमच्याकडे तो विद्यार्थी म्हणून आला आणि त्यांनी ॲडमिशन इंजिनिअरिंगला घेतलेली होती. ती इंजिनिअरिंगची ॲडमिशन सोडून त्यांनी नाट्यशास्त्राला जायचं ठरवलं आणि औरंगाबादमध्ये बी ए केलं, त्याच्यानंतर एम ए केलं आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पी एच डी केलं. आणि आज तो ह्या याला आहे की तो एन एस डीमध्ये सुद्धा दिग्दर्शनाचे धडे शिकवायला म्हणून तो जात असतो मधून मधून. वा वा वा, इतपत त्याची प्रगती झाली, अर्थात अनेक कलाकार यातनं तयार झाले. बरोबर, आपण मगाशी मांडणी करताना म्हणालात की रसिक प्रेक्षक तयार करणं किंवा अभिरुची संपन्न असे प्रेक्षक वर्ग तयार करणं हा सुद्धा ह्या सगळ्या रंगगंध चळवळीचा एक उद्देश आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे ते सुद्धा. तर त्यानिमित्त आपण मला वाटतं प्रेक्षक सभासद योजना पण राबवली, कसं ही संकल्पना होती आणि रिस्पॉन्स कसा होता? रिस्पॉन्स तर खूप छान होता. बर बर, जवळजवळ म्हणजे आम्ही 2017 पर्यंत म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष ही योजना चालवली. वा, आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी नाटकं, एकांकिका किंवा गाण्यांचं कार्यक्रम किंवा व्यंगचित्रांचे कार्यक्रम, मानसिक आरोग्याशी निगडीत कार्यक्रम अशा वेगवेगळ्या गोष्टी करायचो. आणि साधारणपणे म्हणजे अगदी शेवटी शेवटी 1000 रुपयामध्ये आम्ही 6 कार्यक्रम देत होतो. वा, म्हणजे एखादं नाटक आमचं स्वतःचं असायचं जे राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवलेलं आहे, इतर एखादा एकपात्री कार्यक्रम असायचा आणि बाकी सगळी अगदी मोठमोठी मंडळी म्हणजे श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर किंवा श्रीधर फडके, उत्तरा केळकर अशी मोठमोठी मंडळी आमच्याकडे. गिरीश ओक तर कमीत कमी 5-6 वेळा येऊन गेलेले आहेत वेगवेगळ्या निमित्तानं. तर ह्या पद्धतीनं आम्ही चांगले कार्यक्रम, उत्तम दर्जेदार कार्यक्रम तिथे दिले, विनोदीही दिले, सगळ्या प्रकारचे दिले. पण त्यातून प्रेक्षक म्हणजे गिरीश ओकच एक अनेकदा म्हणाले किंवा जे कोण येत होतं ते म्हणत होतं, इथला रसिक अतिशय प्रगल्भ आहे, म्हणजे छोट्या छोट्या सुद्धा नाटकातल्या जागांना फार उत्तम तऱ्हेनं दाद मिळते अशी त्यावेळेला खासियत होती. त्यावेळेला आम्हाला हे मिळालेली होती, कॉमेंट मिळालेली होती. छान 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 छान. बरं, मग केवळ एक प्रथितयश डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट म्हणून तर आपली तर ओळख आहेच आहे, पण एक प्रयोगशील नाटककार, नाट्यलेखक, संवेदनशील कल्पक असे दिग्दर्शक, त्यानंतर आपण प्रशिक्षण पण घेतलेले आहेत, प्रशिक्षणाचे वर्गसुद्धा आपण घेतलेले आहेत, सर्टिफिकेट कोर्स आपण यशस्वीपणानं चालवलेले आहेत, आणि हे सगळं असतानासुद्धा अभिनेता म्हणूनसुद्धा आपण ती अभिनय कौशल्य हे रसिकांसमोर ठेवलेलं आहे आणि माध्यम राज्यनाट्य स्पर्धा अत्यंत भरीव अशी कामगिरी जवळपास तब्भर म्हणजे 12 वर्ष सुमारे तुम्ही केलेली आहे. तर राज्यनाट्य स्पर्धेने वेगवेगळे आपल्याला तंत्रज्ञ दिले, कल्पक असे डिरेक्टर्स दिलेत, नवलेखक दिले ताज्या दमाचे, तर हे सगळं दिलेलं आहे. तर आपण रंगगंधाच्या निमित्तानं जे योगदान दिलं तर राज्यनाट्यकडे आपण कसं बघतात? कारण की महाराष्ट्र राज्य केवळ एकच राज्य आहे अख्ख्या देशभर राज्यनाट्य स्पर्धा होती. होय होय, म्हणजे आता जुन्या आठवणी काढायच्या तर माझे काका काकू सुद्धा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बरोबर, आणि म्हणजे पहिल्या वर्षी सहलीला सावली आली होतं, दुसऱ्या वेळेला अर्ध्याच्या शोधात 2 होतं आणि त्यांना काकूंना अंतिम फेरीमध्ये सिल्वर मेडल होतं दोन्ही वेळेला आणि अतिशय राज्य अंतिम फेरीमध्ये दुसरं बक्षीसही मिळालं होतं. तर ती जी परंपरा होती किंवा तिथे जे काय बघायला मिळालं होतं ते बघून आम्ही इकडे केलं. अर्थात माझ्यासोबत अतिशय समर्थ म्हणून दिग्दर्शक जे होते ते अशोक आडवदकर होते. बरं, फार छान हे करायचे. आणि अर्थात मला जाणीवपूर्वक उल्लेख करायला आवडेल, माझ्यासोबत माझी मिसेसही काय म्हणायचं त्याला पदर खोचून उभी असायची. आमची छोटी छोटी मुलं होती, पहिला मुलगा तर 5-6 वर्षाचा होता, दुसरा नुकताच झालेला होता, तरीसुद्धा त्यांना आत विंगमध्ये ठेवायचं आणि नाटक करायचं, तर इतपत तिचाही तिचीही साथ होती. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करणं, वस्तू किती गेल्या, किती आल्या, तिथे कुठे कुठल्या कुठल्या गोष्टी आपण घरातनं तयार करू शकतो, प्रॉपर्टी आहे, कपडेपट आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. वा, मी माझा नेहमीचाच प्रश्न असतो की म्हणजे फॅमिली सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा होता आणि खूप मोठा. आता पुढली पिढी सुद्धा तुमच्या ह्या सगळ्या चळवळीमध्ये सामील झालेली आहे, काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे डॉक्टर आपले चिरंजीव पण आहे, सुनबाई पण आहे. चिरंजीव, सुनबाई गाणं छान म्हणते. बरं बरं बरं, म्हणजे कलेशी संबंधित, कलेशी संबंधित. वा वा,
आणि चिरंजीव आहेत ते बोलतात छान, अर्थात त्यांनी सुद्धा लहान असताना नाटकांमध्ये वगैरे हे केलं, पण आत्ता तो तिथल्या याचा म्हणजे मेडिकल सुपरिंटेंडेंट म्हणून काम बघतोय तिथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, म्हणजे आता ते SDH होऊ घातले, म्हणजे ते सुद्धा एक मोठं. आणि तिथं कोविड काळ आल्यामध्ये सगळं, त्या काळात त्यांनी एकही पेशंट जाऊ दिला नाही कोविडचा, प्रत्येक पेशंट जिवंत राहील हे बघितलं, वेळेवरती ट्रान्सफर करणं, तिथे अम्युनिटीज सगळ्या मिळतील हे बघणं, असं सगळं त्यांनी केलं. म्हणजे आपलाच वसा आणि वारसा तो पुढे समर्थपणे चालवतो त्याचं हे, म्हणून त्याचं सिव्हिल सर्जन म्हणून प्रमोशनही झालं आणि तिथेच क्लास 1 पोस्ट त्याला मिळाली. तर ह्या सगळ्या वेळेला मुख्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स त्याचे जे तयार झाले, पेशंटशी असेल, येणाऱ्या नातेवाईकांशी असेल, बोलण्याची त्याची जी स्टाईल आहे ना, ती त्याच्यात नाटक आहे. क्या बात, क्या बात आहे, प्रश्न नाही. बरोबर. पण रंगगंध एक चळवळ म्हणून म्हणजे खऱ्या अर्थानं रुजवली गेली, त्याचं श्रेय आपल्याला जातच आहे अतिशय निर्विवादपणानं. एक वेगळा आयाम तुम्ही या सगळ्या खानदेशी नाट्यकलेला आणि चळवळीला दिलेला आहात. पण आपली जी ओळख अजून एका गोष्टीमुळे निर्माण झालेली आहे, आणि ती म्हणजे अगदी जागतिक स्तरावर याची दखल घेतली गेलेली आहे, की रंगगंध अभिवाचन महोत्सव या निमित्तानं किती वर्ष झालेत, अत्यंत समर्पित भावनेनं आपण एक नाट्य जागरच या निमित्तानं करतायत. कारण वाचन करणं नेहमीचं आपलं हे वेगळं, आणि नाट्य वाचन करणं जाणीवपूर्वक ते पण एक कलेचाच भाग आहे. बिलकुल. आणि अतिशय पूरक आहे. एक तर काय सांगाल याच्याबद्दल? त्याच्याबद्दल म्हणजे 2003 आमचं पहिलं हे झालं, आता 22 वर्ष होत आली, या वर्षी होईल तो 22वं वर्ष असेल. वा वा. सुरुवात करताना आधी खानदेश लेवलवर ते झालं, आणि मग वाढत 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 स्टेट लेवलला गेलं. बरं. साधारणपणे 2 ते 3 वर्षात आम्ही स्टेट लेवलचं करायला लागलो, आणि एक त्याच्यानंतर 3-4 वर्ष झाले आपण परराज्यातलेही बोलूया. मग आमच्याकडे फार गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, इकडे हैदराबाद, म्हणजे इतक्या सगळ्या स्टेट्समधनं वेगवेगळे एंट्रीज यायला लागल्या. मग आम्ही विचार केला की अरे हे एकटं फक्त 40 गावमध्ये करून काय उपयोग, आपण आता महाराष्ट्रभर करूया. महाराष्ट्रभर करूया म्हटल्यानंतर जवळजवळ 22 ठिकाणी आता ती प्राथमिक फेरी होते वेगवेगळ्या ठिकाणी, आणि अख्ख्या महाराष्ट्रभर, म्हणजे मुंबई, पुणे, निगडी, नंतर इकडे सोलापूर, कोल्हापूर, कोकणामध्ये महाड, इकडच्या बाजूला मग पुढे औरंगाबाद असेल, नंतर सोलापूर असेल, नंतर तिकडे नांदेड आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी, नागपूर आहे, अमरावती आहे, अकोला आहे, चंद्रपूर आहे, इथे आपल्या भागात म्हटलं तर जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे. तर ह्या सगळ्या प्रत्येक ठिकाणी 22 ठिकाणी अशी प्राथमिक फेरी होते. बरोबर. आणि आम्ही काय केलं आहे की त्या ज्या तिथल्या ज्या लोकल संस्था आहेत, मित्रसंस्था, त्यांना हाताशी धरलं आहे, त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ती प्राथमिक फेरी अरेंज करा, आणि त्या ठिकाणी जे काही हे येतं, सादरीकरण येतात, त्याच्यातले एक परीक्षक आम्ही पाठवतो, एक परीक्षक त्यांच्याकडचा अंतर्गत परीक्षक असतो, आणि त्याच्यातून पहिले दुसरे येणारे जे आहेत ते अंतिम फेरीमध्ये 40 गावला येतात. 40 गावची जी फेरी असते ते फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या शुक्रवार, शनिवार, रविवार अशी 3 दिवस ती असते. आणि दुसरं आधी असं असायचं की परराज्यातले यायचे त्यांना आम्ही थेट अंतिम फेरीत एंट्री द्यायचो. बरं. आता मात्र परराज्यातले आणि परदेशातले अशा ज्या एंट्रीज येतात त्यांना आम्ही व्हिडिओ मागवतो, आणि परदेशातल्या लोकांना अर्थातच त्यांचा व्हिडिओच आम्ही अंतिम फेरीमध्ये दाखवतो जर त्यांची निवड झाली तर. आणि परराज्यातल्या लोकांना मात्र ऑप्शन असतं, तुम्ही 40 गावला येणार असाल या, तिथे सादर करा, येणार नसाल तर तुमचा व्हिडिओ आम्ही दाखवू. ह्या पद्धतीनं ते होते. त्याच्यामधलं आणखी वैशिष्ट्य म्हणजे असं की 2018 आपणहून दुबईहून एंट्री आली, आणि आपणहून दुबईहून एंट्री आली, आणि मग आम्ही ठरवलं की हो आता खरंच आपण जागतिक करायला पाहिजे जेव्हा आपणहून येत आहेत लोक. तर ते जे काय आहे ते याच्यामुळे झालं की एक पहिली गोष्ट, 2016 आम्हाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाट्यसंस्था म्हणून अवॉर्ड मिळाला. दुसरी गोष्ट, अत्यंत प्रतिष्ठेचा तो पुरस्कार आहे, आणि या सगळ्या प्रवासाची दखल नाट्य परिषदेने घेतली. अभिनंदन आपल्या सगळ्या टीमचं. बरं, धन्यवाद. खूप खूप महत्वाची गोष्ट.
दुसरी गोष्ट कणकवलीहून जे रंगवाचा नावाचं मासिक निघतं, त्रैमासिक निघतं, त्याच्यामध्येही त्याच्याबद्दलचं सगळं लिहून आलं होतं. त्यामुळे नाट्य वर्तुळामध्ये ह्या बाबतीतली सगळीकडे चर्चा झाली आहे आणि हे करतात आम्ही. अर्थात त्याच्यामध्ये काही काही गोष्टी बदलत चाललो. सुरुवातीला आम्ही नाटक आणि एकांकिका पण करत होतो, पण आता जे आहे आता फक्त साहित्य अभिवाचन, नाटक आणि एकांकिका चालत नाही. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही सब्जेक्टच द्यायला लागलो. म्हणजे आता ह्या वर्षी 2022 2025 मध्ये जी होणार आहे स्पर्धा, त्याच्यासाठी आता ऑक्टोबर नोव्हेंबरपासून आम्ही सुरू करतो. पण त्याच्यामध्ये आपण हे केलं की विनोदी साहित्य नर्मविरोध ते खळखळाट हा विषय दिलेला आहे आणि दुसरा विषय दिलेला आहे प्रवास वर्णन. अर्थात प्रवास वर्णन म्हटल्यानंतर लोक म्हणाले एखादा आजारी माणूस बरा झाला तोही प्रवास असतो, तो प्रवास नाही. प्रवास म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या तरी गावाला कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन म्हणून तुम्ही गेलात, तिथली संस्कृती, तिथे आलेले अनुभव, तिथे बघितलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, तिथला इतिहास, या सगळ्याबद्दल त्यांनी बोलायचं आहे, वाचायचं आहे. अशा सर. आणि त्याच्यामध्ये समूह असतं, एकट्याने वाचणं अलाउड नाही, 2 ते 5 व्यक्तींचा सहभाग आणि नाट्यात्मक अनुभूती देणारं साहित्याचं अभिवाचन हा त्याच्यामधला अंडरलाईन केलेला मुद्दा आहे. बरं, बघा इतक्या वर्षाचा हा सगळा अत्यंत समृद्ध करणारा आणि एक वेगळी दिशा देणारा संपूर्ण खानदेशी नाट्य चळवळीला हा विषय अभिवाचनाचा आहे. तर मला सांगा डॉक्टर, अभिवाचन आणि ते सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं करणं, आपण अनुभव संपन्न आहात या क्षेत्रात, तर काय सांगाल नेमकं याच्या बाबतीत? मला असं एक वाटतं, म्हणजे मी जरा वेगळं हे करतोय की अभिवाचन हा कला प्रकार खरं म्हणजे इतर अनेक जण करतायत त्याच्यात प्रश्न नाही, पण आम्ही इतक्या विस्तृत प्रमाणावर आणि अभिवाचन म्हणजे काय ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याच्यामध्ये लोकांची रुची तयार होईल अशा तऱ्हेचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे, दुसरी एक गोष्ट म्हणायची झाली तर हा रेडिओवरची श्रुतिका आणि प्रत्यक्ष होणारं नाटक याच्या आदलामधला प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समोर तुमचे प्रेक्षक बसलेले आहेत याचं महत्त्वाचं आठवण ठेवायला लागते आणि नुसतंच वाचन करताना मान खाली घालून चालत नाही तर मधूनमधून प्रेक्षकांकडे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नाटकाच्या इतकीच तयारी करायला पाहिजे, कारण नाटकाच्या बाबतीत होतं असं की पहिल्या 4-5 रांगांपर्यंत तुमचा चेहरा किंवा त्याच्यावरचे एक्सप्रेशन्स दिसतात, त्याच्यानंतरच्या प्रेक्षकांना मुख्य तुमचा आवाजच ऐकू येतो किंवा एकदम कोर्स अशा मुवमेंट्स अंगिक अभिनयाच्या दिसू शकतात, पण चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असं वगैरे दिसत नाही. त्यामुळे नाटक जे आहे ते 70% वाचिक अभिनयाचं असतं आणि अभिवाचन करताना तोच महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला नाटकासाठीही निश्चितच होतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, आवाजाची वेगवेगळी क्वालिटी असते, म्हणजे तुमचा व्हॉल्यूम असेल, तुमचा बोलतानाचा ढब असेल किंवा बोलतानाचा स्पीड असेल, स्वर असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करायला लागतं तुम्ही जेव्हा अभिवाचन करता त्यावेळेला. आणि असं प्रेक्षकांच्या व्हॉइस कल्चर, सगळं ते डेव्हलप व्हायला लागतं. आणि ते खरं म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये सुद्धा तुम्ही मुलांशी कसं बोलता, बायकोशी कसं बोलता, तुमच्या क्लायंटशी कसं बोलता, हे सगळं सुद्धा त्याच्यातून तयार होणार आहे. म्हणजे तुमचं जगणंसुद्धा समृद्ध करणारा अभिवाचन ह्या प्रकारचा हा कला प्रकार आहे. आता अभिवाचनाच्या बाबतीत दुसरं असं की रेग्युलर नाटक करायचं म्हटलं तर फार मोठा संसार तुम्हाला गाडीवर घालून घेऊन जायला लागतो, मोठ्या एसटीवर किंवा खर्ची काही जास्त आहे. पण अभिवाचन मात्र तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता आणि तसं केलं की तुमचं समृद्ध होणं हे घरच्या घरी होऊ शकतं. पुस्तक कुठलंही वाचताना, दररोजचं वर्तमानपत्र वाचताना तुम्ही अभिवाचन करू शकता. त्यामुळे अभिवाचन हा कला प्रकार आम्हाला घराघरात पोहोचावा असं मनापासून वाटतं, म्हणून ही सगळी अशा प्रकारची धडपड चालू आहे आमची. आपण छान मांडणी करतायत. आपला विषय रंगगंध एक सर्वंकष सांस्कृतिक यात्रा असा आहे मित्रांनो, आणि केवळ नाट्य चळवळच नाही बरोबर, तर सांस्कृतिक क्षेत्रात जे काही उपक्रम असतात ते राबवण्याचा आपल्या बाजूनं प्रामाणिक प्रयत्न आपण करतायत. बिलकुल. आणि म्हणूनच हे यशाचं चांदण आपल्याला गवसलेलं आहे असं म्हटलं पाहिजे. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम सुद्धा नाटकाला जोडून आपण वेगवेगळ्या अनेक गोष्टी केल्या? मी म्हणजे लहान म्हणजे शाळेमधल्या मुलांच्यासाठी गॅदरिंगच्या वेळेला ते नाच बसवतात, हे बसवतात,
त्याची आम्ही स्पर्धा घ्यायचो. बरं, एक 10-12 वर्ष आम्ही ती स्पर्धा घ्यायची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे याच्याशी रिलेटेड, चित्रकलेशी रिलेटेड व्यंगचित्राचे प्रयोग किंवा चित्राशी निगडीत स्पर्धात्मक कार्यक्रम तेही आम्ही घेतले. शिवाय नाही म्हटलं तरी रोटरीमध्ये माझा मोठा सहभाग होता. होय, आपण सहप्रांतपाल पर्यंत मी पोहोचलेलो होतो. त्यामुळे त्यामध्ये त्या माध्यमातून पण वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. त्याच्यानंतर आता शेठ नारायण बंकट वाचनालय जे 40 गावचं आहे, जो 118 वर्षाची त्याची परंपरा आहे. तर मला वाटतं आपण त्याचे विद्यमान अध्यक्ष आहात ना? हो, गेल्या 2 वर्षापासून. आणि अलीकडेच विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आपण ती स्पर्धा पण आयोजित केली, अभिवाचन स्पर्धा आयोजित, चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि त्याच्यामध्ये 100 अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. छान तरीने ते, मला वाटतं आणि तुम्हीच परीक्षक म्हणून आला होता तिकडे, त्यामुळे तुम्हाला फार जवळून ती अनुभवता आलेली आहे की स्पर्धा कशी असावी आणि आयोजन संयोजन कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही स्पर्धा होती. आणि मला सुद्धा एका अर्थानं परीक्षक म्हणून समृद्ध असा अनुभव आला. छानच सगळं, आपलं क्रेडिट आपल्याला जात आहे ते सगळं. बरोबर, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, ही संवाद यात्रा संपू नये अशीच मनस्वी खरं तर इच्छा आहे. मंडळी, ही समोर जी काही पुस्तकाची मांडणी आपल्याला दिसते आहे, तर याच्यातनंच रंगगंध आणि डॉक्टरांचा एक छान प्रवास रचनात्मक स्वरूपाचा हा समोर आपल्याला दिसतो आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. जाता जाता फक्त एक जरा चिंताजनक गोष्ट मला खास नमूद करावीशी वाटते, आणि एक अनुभव संपन्न असे नाट्यकर्मी म्हणूनसुद्धा आपण आपलं मत या निमित्ताने द्या की सध्या AI, त्यानंतर OTT प्लॅटफॉर्म, ही जीवघेणी स्पर्धा, हे डिजिटल युग, हे सगळे चॅलेंजेस आपल्या नाट्य चळवळीच्या समोर आहेत, तर काय सांगाल, कसं फेस केलं पाहिजे, हे काय आपलं मत आहे? मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत ना नाटक ह्या गोष्टीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे ते महत्त्वाची गोष्ट, एक नाटक आहे, टाइमपास आहे किंवा काहीतरी एक मनोरंजनाचं साधन आहे अशा तऱ्हेनंच लोक त्याच्याकडे बघतात. मला सांगायला आवडेल, मी मूळ तसं बघितलं तर कणकवलीचं आहे, कोकणातलं, तर कोकणामध्ये असेल, गोव्यामध्ये असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीला परमेश्वराचं अधिष्ठान आहे. म्हणजे ते देवळात होतात त्या, किंवा धार्मिक अधिष्ठान आहे त्या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे ते अगदी मनापासून लोक तिथे ते करत असतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे काही गोष्टी, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 40 गावच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, तर आत्ता आम्हाला आमचे मंगेशदादा चव्हाण जे आमदार आहेत, त्या आमदारांनी खरोखर या बाबतीत मनावर घेतलं आहे. ते गणपती फेस्टिवल 10 दिवसाचं करतात, त्याच्यामध्ये मोठमोठे कलाकार बोलवतात, ते सादर होतात, आणि सोबत अनेक वर्षापासून, म्हणजे साधारणपणे 25 वर्षापासून आम्ही मागे होतो की इथं नाट्यगृह झालं पाहिजे 40 गावला. तर आत्ता त्यांनी मनावर घेऊन अक्षरशः जवळजवळ अर्ध बांधकाम झालेलं आहे, आणखी 4-6 महिन्यात ते नाट्यगृह उभं राहील इतपत त्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आहे. आणि त्यांनी म्हणजे ज्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांकडून जवळजवळ 15 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर करून आणून ते नाट्यगृह उभं राहत आहे. तर अशा तऱ्हेचं राजकीय पाठबळ जर तुमच्या या चळवळीला मिळालं तर ते खरंच खूप छान होऊ शकेल. पण ह्याच्यासाठी प्रेशर परत पालकांनी आणि इतर समाजातल्या रसिकांनी घातलं पाहिजे, आणि अशा वेळेला ज्या वेळेला जे प्रायोगिक नाटक करतात त्यांना आर्थिक बळ दिलं पाहिजे. बरं, आणि लोकांनी रसिक म्हणून येऊन ते एन्जॉय पण केलं पाहिजे. अत्यंत मोलाचं मला असं वाटतं हा हौशी रंगकर्मींसाठी आणि आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी हा सल्लाच आहे, हा संदेश आहे तुमचा. आणि मला तेच वाटतं, तुम्ही जे म्हणतात लोक घरकोंबडे झालेले आहेत, OTT वरती बघतात, नाटक तर बघून झालं, सिनेमा तर बघून झाला, एंटरटेनमेंट जे आहे ती दिवस रात्र जेवायला जेवताना सुद्धा ते TV समोर बसतात. होय होय, आहे ना. तर ती जी गोष्ट आहे त्या TV पासून बाहेर करण्यासाठी, म्हणजे मी आता आणखी थिएटर मध्ये जाऊन नाटक बघितलं पाहिजे, बघण्यामध्ये तिथे लोक एकमेकाला भेटतात, त्यांची म्हणजे आम्ही जी वार्षिक सभासद योजना करायचो त्याच्यामध्ये तेच म्हणायचं. आम्हाला मुख्य फायदा हा वाटतो की अनेक जण एकत्र येतात, आमचे मित्रमैत्रिणी इथे भेटतात आणि त्याच्यामध्ये मजा येते. आत्ता परवा आमच्याकडे संदीप पाटील म्हणून PI आहेत, त्यांनी फार छान तिथे एक हॅपी स्ट्रीट नावाचं कन्सेप्ट हे केला. ओके, त्यांनी 2 किलोमीटर लांबीचा रस्ता जो होता त्याच्यामध्ये पथनाट्य असेल, नाच असेल, गाणी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ते केलेलं होतं. तर अशा तऱ्हेनं लोकांना ते आवडतं पण, म्हणजे मोबाईलपासून दूर जाण्यासाठी केलेला तो उपक्रम होता, आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व संस्थांनी
खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता आणि हजारो लोक तिथे एकमेकाला भेटले अक्षरशः. तर अशा तऱ्हेचे उपक्रम आम्ही करायला तयार आहोत, फक्त इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे, हजर राहून तिकीटं काढून आणि आर्थिक मदत करून. तर मला असं वाटतं की कारण हे सगळं जे काही काम आहे याच्यामध्ये मी जेव्हा डॉक्टर म्हणून पेशंटला सोबत घेतो, पेशंट तपासतो किंवा त्यांना बरं करतो, किंवा नाटकाचे रिलेटेड प्रेक्षकांना किंवा यांना सोबत घेतो, त्या सगळ्यांना मी एकच सांगत असतो की आपण आचल के तुझे मैले के चलू एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. वा 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 वा. तर मंडळी, कलासक्त डॉक्टर आपल्या भेटीला होते. केवळ म्हणजे त्यांनी सांगता करताना या संवाद यात्रेचे छानपैकी संदेश पण दिला आपल्या गाण्यातनं. अतिशय सुरीले असे डॉक्टर आपल्या भेटीला आलेले होते आणि त्यांच्या गप्पांमधनं, त्यांच्याशी केलेल्या संवादामधनं खूप चांगला मौलिक सल्लासुद्धा की जो आपल्याला पुढे नेईल आणि एक समृद्ध श्रीमंत अशी नाट्यचळवळ आपण अख्ख्या आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रामध्ये उभारू शकू अशीच त्यांचं काम आहे आणि त्यांच्या गप्पांमधनं सुद्धा ते आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे. तर डॉक्टर, आपल्या कामाला सॅल्यूट आहे आणि तुमच्या मनातील सगळ्या संकल्पांची पूर्ती हो असंसुद्धा परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आपण कट्ट्यावर आलात आणि अतिशय मनापासून छान गप्पा आपल्या रंगलेल्या आहे. खूप खूप धन्यवाद, विशेषतः मल्हार कम्युनिकेशन्सचे, की ही मोठी संधी मला दिली. आपल्या अनेक प्रेक्षकांपर्यंत हे तिथे पोहोचेल हे सगळे विचार आणि त्यातून सगळेजण समृद्ध होऊया. धन्यवाद. धन्यवाद.